सुचलेलं शहाणपण असंच या संदर्भात जर अनिल देशमुख पुढे कार्यालयात गेले असतील तर म्हणावं लागेल. कारण शेवटी आपल्या देशामध्ये कायद्यापेक्षा कोणी मोठा नाहीये. आपला कायदा, आपल्या देशाचे नियम सर्वांना त्या ठिकाणी पाळायलाच लागतात. आणि त्याच्यामुळे फार काळ आपल्याला कायद्यापासून पळता येत नाही, कारवाईपासून, तपास यंत्रणांपासून दूर राहता येत नाही. आता 5-5 समन्स दिल्यानंतर सुद्धा अनिल देशमुख रिस्पॉन्ड करत नव्हते आणि त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी होता हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात त्या ठिकाणी त्यांना दिलासा मिळेल, कारवाईला स्थगिती मिळेल. परंतु ना हायकोर्टानं ना सुप्रीम कोर्टानं त्यांना त्या ठिकाणी स्थगिती दिली, दिलासा दिला. आणि त्याच्यामुळं त्यांचा नाईलाज झाला की त्यांना आज ईडीच्या समोर हजर होण्यापासून गत्यंतर नव्हतं. पुन्हा एकदा आपल्या देशातला कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. माणूस कितीही मोठा असला तरी कायद्याचं पालन करत यंत्रणांसमोर जावंच लागते. पुन्हा एकदा आपल्या देशामधल्या या न्यायालयीन प्रक्रियेनं दाखवलं.